स्वागत है आप सभी का स्वराज एक्सप्रेस में। मैं हूं मुस्कान। कर्नाटक में लॉकडाउन नहीं होना चाहिए। सांसद रमेश जिगजिंगे का बड़ा बयान। कोरोना मामले को लेकर कहा कि लॉकडाउन यानी राज्य में तालाबंदी का कोई फायदा नहीं होगा। आज विजयपुर पहुंचे सांसद रमेश जिगजिंगे द्वारा प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी, जिसमें माध्यम से बात करते हुए उन्होंने सीएम येडियुरप्पा कोरोना पॉजिटिव पाए जाने की खबर भी सुनाई। और इसके अलावा कल हुई इमरजेंसी बैठक के बारे में भी उन्होंने बात करते हुए कहा कि सीएम को इस पर विचार कर फैसला लेना चाहिए। अगर राज्य में दोबारा लॉकडाउन होगा तो इससे गरीब जनता और छोटे मोटे व्यापारियों को भारी मुसीबत उठानी पड़ेगी। इनका ख्याल करते हुए फैसला लेना चाहिए। और आगे सांसद रमेश जिगजिंगे ने कहा कि महाराष्ट्र में किए गए लॉकडाउन का कोई लाभ नहीं हो रहा है। मरीजों की संख्या लगातार बढ़ रही है और बस दिखावे के तौर पर तालाबंदी किए जाने की उन्होंने बात कही। अब कर्नाटक राज्य में कोरोना संकट को देखते हुए नियमों का पालन होना जरूरी है, मगर लॉकडाउन सही नहीं है, कहा रमेश जिगजिंगे ने। ಇವತ್ತು ಯಾವಾಗೋ ಎಲ್ಲ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರುಗಳ ಸಭೆಯನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರೆದಾರ. ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ ಮುಂದೂಡಿದ, ಅವ್ರಿಗೂ ಕರೋನಾ ಸ್ವಲ್ಪ ಅಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ, ಮುಂದೂಡ್ಯಾರ ಆಯಿತು. ಆದ್ರೆ ಇದು ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅದು ಅಷ್ಟು ಕರೆಕ್ಟ್ ಅನ್ನಿಸ್ತದ ಆಗ್ತದ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ನನಗೇನು ಅನಿಸಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಲಾಕ್ಡೌನ್ ಅಂತ ಮಾಡ್ಯಾರ, ಅಲ್ಲೇನೂ ಬಂದಿಲ್ಲರಿ. ಆ್ಯಸ್ ಯೂಶುವಲ್ ಹೆಂಗೆ ಜೀವನ ನಡೆಯೋದು, ಮುಂದಿನ ಮುಂದಿನ ಬಾಗಿಲು ಕೀಲಿ ಹಾಕಿಟ್ಟಾರ ಅಷ್ಟೇ, ಆದ್ರೆ ಮೂರು ಕಡೆ ಅವ್ ಗಾಡಿನೇ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲರಿ, ನಾನು ನೋಡ್ರಿ, ನಾನು ನನಗೆ ಅಷ್ಟೇನು ಅಷ್ಟು ಲೆವೆಲ್ನೊಳಗೆ ನನಗೇನು ಅನಿಸಂಗಿಲ್ಲ, ಹತ್ತದಿಲ್ಲ ನನ್ನ ವಿಚಾರಕ್ಕೆ. ಆದ್ರೆ ಒಟ್ಟಾರೆ ಇಷ್ಟೇ, ಒಟ್ಟು ಏನಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ. ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಕೈನಲ್ಲಿ ಅಷ್ಟದೋ ಅಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತದೆ, ಯೋಚನೆಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬಹಳ ಪ್ರಯೋಜನ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದ ರೀ. ಇದರಿಂದ ಆಗ್ಯದ ಸಾಕಷ್ಟು ಜನರಿಗೆ. ಎಲ್ಲೋ ನೋಡ್ರಿ, ಪಾಪ ಬಡವರು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟು ಸಾಲಗಳು ಮಾಡಿ ಲೋನ್ ತಗೊಂಡು ಬ್ಯಾಂಕಿಂದು ವ್ಯವಹಾರಗಳು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಯಾವ ಅಂಗಡಿಯಾಗೂ ವ್ಯಾಪಾರ ಇಲ್ಲ ರೀ, ಯಾವ ಅಂಗಡಿಯಾಗೂ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಪಾಪ. ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಇದೊಂದು ಅನಾಹುತ ದೇಶಕ್ಕೆ. स्वराज एक्सप्रेस से जुड़ी पल पल की खबरों के लिए हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए, हमारे वीडियो को लाइक कीजिए और सबसे पहले हमारी न्यूज देखने के लिए बेल आइकॉन पर क्लिक करना ना भूलें।